तर भाजप विरोधात विरोधकांनी एकजूट केली आहे. विरोधी पक्षांची बंगळुरू मध्ये संयुक्त बैठक सुरू आहे. या बैठकीचा आजचा दुसरा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. शरद पवार सोनिया गांधी बैठकीला उपस्थित आहेत. सोनिया गांधींनी विरोधी पक्षांचं नेतृत्व केल्यास विरोधकांमधील एकजूट आणखी भक्कम होईल अशी अपेक्षा बाळगली जाते. कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळालेल्या दणदणीत विजयामुळे काँग्रेसच विरोधी पक्षांच्या एकजुटीचं नेतृत्व करू शकते यावर जवळपास शिक्कामोर्तब झालंय. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे बंगळुरूत उपस्थित आहेत. 19 विरोधी पक्षांचे नेते बंगळुरूतल्या बैठकीत उपस्थित आहेत. 2004 फॉर्म्युल्यानुसार 2024 निवडणुका जिंकण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. 2004 काँग्रेसने समान विचारधारा असलेल्या सहयोगी पक्षांशी आघाडी करत निवडणुकीत एनडीएला मात दिली होती. हाच फॉर्म्युला पुन्हा एकदा बैठकीत मांडण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे